हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. कालचा दिवस हा विटे शहरासाठी आंदोलनाचा दिवस होता. शेतकऱ्यांची ऊस बिले त्वरित जमा करावीत. ज्या ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी. आणि सक्तीची वीज बिल वसुली महावितरणने बंद करावी या मागणीसाठी भक्तराज ठिगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सेनेने काल विटा शहरात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतीपंपास तेलंगणा राज्याप्रमाणे 24 तास मोफत वीज द्यावी. महावितरणने बंद डीपी त्वरित सुरू करावेत. सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी. या मागण्यांसाठी काल शेतकरी सेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व भक्तराज ठिगळे यांनी केले. यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीने हुकुमशाही पद्धतीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहे. गेल्या काही वर्षापासून परिसरातील केन ॲग्रो, यशवंत कारखाना नागेवाडी या मानगंगा कारखाना आटपाडी या कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले अदा केलेली नाहीत. उसाचे पैसे मागण्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. कारखानदारांना मात्र अभय दिले जात आहे. शासनाने यात त्वरित लक्ष घालून महावितरण कंपनीचा कारभार सुधारावा आणि कारखानदारांनी उसाची बिले देऊन शेतकऱ्यांवर चाललेला अन्याय थांबवावा अशा मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आल्या. आम्ही काय म्हणतोय, तुम्ही सांगण्यापासून त्या कारखान्याचा जबाबदार एमडी आहे. ह्या कारखान्याचा बरोबर तिथला असणारा कर्मचारी योग्यतेचा आहे. त्याने ते का आले नाही तिथं? ते आले नाही म्हणून तर आम्ही घालून आणलं पाहिजे साहेब. तुम्ही आम्ही काय म्हणतोय, कायदा पाळतोय. काय म्हणतोय, शासनानं दिलेल्या नोटिशीची अंमलबजावणी करत नसेल तर त्याला पेड्या घालून आणलं पाहिजे. आम्हाला पेड्या घालता येणार, आम्ही उद्या रस्त्यावर आम्ही सांगतोय साहेब. आम्हाला पैसे तुम्ही देणार केव्हा? 2021 झाली. आता उपस्थित लोकांची याद आहे. हे सगळे पैसे शेतकऱ्याला मिळणार कुठून? गणपती आले गणपती आलेला घरात पैसे नाहीत. कायदेशीर प्रक्रिया साहेब, तुमचा 1 तारखेला पगार होतोय म्हणून तुम्हाला गरीबी काय माहित नाही. आम्ही काय म्हणतोय साहेब, तुमचा 1 तारखेला पगार होतो. ऐकून घ्या, तुमचा नाही, शासनाच्या प्रत्येक आमचा तुमचा आमचा विरोध नाही, तुम्हाला आमचा विरोध नाही. आमचा शासनाच्या प्रत्येक नोकराला विरोध आहे की त्यांचा 1 तारखेचा पगार जर त्याला 1 तारखेला नाही झाला तर 10 तारखेला कालवा करतोय. साहेब, 1 वर्ष झालं पैसे दिले नाही त्याला. आम्ही काय केलं पाहिजे सांगा. कायद्याप्रमाणे जसा तुम्हाला महिन्याला पगार मिळतो तसा कायद्याप्रमाणे आमचे उसाचे पैसे घातलेल्या मालाचा खावाचा दाम आम्हाला मिळाला पाहिजे. आम्ही पैसे मागायला आले. आम्ही मग तेच सांगतोय तुम्हाला साहेब, म्हणून आमची एक कारखान्याची विनंती आहे. ते कारखानदार का आले नाहीत आणि हे पैसे आम्हाला तुम्ही 10 तारखेपर्यंत दिले नाहीत? सोबत जोडलेले यादीची हे बघा, त्यांनी लिखित देऊ द्यावं आम्हाला. द्या की हे बघा, तुम्ही आम्ही तुम्हाला पहिल्यांदा आम्ही निलावीचा प्रयत्न देईल. बोला ना साहेबाला. कोरोना चालू आहे.
राव साहेब आम्ही दंगा हे बघा मंगला ना मंगल हे बघा पाचशे मारण्यापेक्षा वर यमरी हे कारखान्याचे आलेले आहेत तुमचा सगळा काय म्हणते सांगायला तुम्हाला.